विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच एक जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ या विखुरलेल्या वस्तीचा होता. विखुरलेली वस्ती म्हणजे सामान्यतः घरांची जी रचना असते ती खूप लांब लांब असते, खूप छोटीशी ती वस्ती असते आणि साधारणतः या वस्त्या डोंगर, घनदाट जंगल, वाळवंटी प्रदेश, विस्तृत असा जमिनीचा भूप्रदेश अशा ठिकाणी वसलेल्या आपल्याला दिसून येतात. या वस्त्यांची काही वैशिष्ट्ये असतात. साधारणपणे या वस्त्यांमध्ये जी लोकसंख्या असते ती तुलनेने खूप कमी असते. उदाहरणार्थ एखादी आदिवासी पाडा असेल, एखादी छोटीशी वाडी असेल, त्यानंतर या वस्त्यांमधील अंतर हे स्पष्टपणे बघायला मिळतं. जसे की चित्रामध्ये या ठिकाणी घरांमधील अंतर तुम्हाला स्पष्टपणे लांब लांब या ठिकाणी दिसते. त्यानंतर या अशा वस्त्यांमध्ये फारशा सोयी सुविधा नसतात, सेवा नसतात. जशा की एखादी बस स्टॉप असेल, माध्यमिक शाळा असेल किंवा बँक असेल, अशा सेवा सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसतात. या वस्त्या निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या अधिक जवळ असल्यामुळे त्या प्रदूषण मुक्त असतात. तसेच या वस्त्यांना आपल्या ज्या दैनंदिन गरजा असतात, जसा किराणा माल असेल किंवा इतर लागणाऱ्या वस्तू असतील, दैनंदिन गरजेच्या वस्तू, या वस्तू घेण्यासाठी आपल्या जवळच्या खेड्यांवरती अवलंबून असावं लागतं. अशा प्रकारे विखुरलेल्या वस्तीचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.